हाय, गुड मॉर्निंग. कसे आहेत सगळे? आहे सगळे मजेत असतील. मी पण मजेत आहे. आणि आता सकाळचे वाजलेले आहेत 5:45 आणि माझी तयारी झाली आहे. आणि मी काय चपात्या वगैरे बनवल्या नाहीत रोहनच्या डब्याला. आज फक्त खिचडी बनवली, कारण तो मला रात्रीच बोलला होता मला चपाती आणि भाजी देऊ नको, मला फक्त मस्तपैकी खिचडी बनवून दे. तर त्याच्यासाठी सकाळी सकाळी मी खिचडी बनवली आणि माझी तयारी केली. तर आता मी पूर्ण तयार झालेली आहे आणि मी आता चाललेली आहे कामाला. ओके, माझ्या ब्लॉगवर कंटिन्यू राहो, मी तुम्हाला पुढचं दाखवते. आता आले घरी कामावून. हे बघा, अजून माझ्या घरी नाही गेले, अजून ताईच्याच घरी आहे. माझ्या घरी जाईल नंतर. आज लय थकले, आज एवढी धावपळ झाली ना, विचारू नका. तरी अजून खारेगावला जायचे. आता तयारी वगैरे करते, आधी जेवते, जेवण करून तयारी करते, मग जाते खारेगावला. ओके, तोपर्यंत माझ्या ब्लॉगवर कंटिन्यू राहा. चला तर आता मी फायनली माझ्या घरी आले आणि मस्तपैकी अशी तयार झाले, कारण मला बाहेर जायचं आहे. बाहेर म्हणजे मला जायचं आहे खारेगावला आणि तिथे येणार आहेत माझ्या मैत्रिणी. आणि आता बघू कोण कोण येणार आहे, मी तुम्हाला नंतर सांगते सगळं. तर ठीक आहे, तोपर्यंत माझ्या ब्लॉगवर कंटिन्यू राहा. बाय. बघा, तुम्ही बघू शकता मी आता पोचलेली आहे खारेगावला. आणि ह्या काय अजून आल्या नाहीत, आणि ह्या आल्या ना मी तुम्हाला दाखवते. आता बघते कोण कोण येणार आहे. ओके, तर बघा इकडे रोड आहे मस्तपैकी. मित्रांनो, आता फायनली माझ्या मैत्रिणी आलेल्या आहेत माझ्याबरोबर. हे बघा, आणि आम्ही आलेलो आहे तिथे एका टपरीवरती चहा प्यायला. आणि चहाचं नाव आहे पंढरपुरी चाय. हे बघा, हे बघा किती चाय देते, छान आहे का? चला तर मग नंतर. चला तर मित्रांनो, आता माझी चालू झालेली स्वयंपाकाची तयारी. आणि मला यायला थोडासा आज उशीर झाला, कारण मी आज तेवढी फिरले आणि आज माझा पूर्ण दिवस फिरण्यातच गेला आहे. कामावरून जशी आले तशी तयारी केली, खारेगावला गेले, हिंडले हिंडले फिरले, इकडे तिकडे गेले, माझ्या जुन्या घरी गेले. आता स्वयंपाकाची तयारी करते. हे आलेली आहे मी भाजी. आता पुलावर वाटाणे आणि बटाट्याची मस्त भाजी बनवते. आणि इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे तुम्हाला एक सांगते, मी कळवा नाही कळून येताना 1/2 किलो सफरचंद घेतले. आणि हे बघा, मी घेतली 80 रुपयाची पपई. तिथं तर भैया मला लय गोड बोलला, घे मस्त आहे, ऐसा आहे, वैसा आहे, मीठ आहे, तयार आहे, आभी जाके खाओ, असं तसं. घरी आणले माझ्या पोराने पपई कापली पूर्ण कच्ची. लागला ओरडायला मला, म्हणतो तुला कळत नाही तर कशाला घेऊन येते, मला सांगत जा मी आणलं असं तसं. बोल बाबा, आता इथून पुढे मी काय आणत नाही, तूच जायचं आणि घेऊन यायचं. हे बघा, माझ्याकडनं असे उलटे सुलटे काम होतं. नंतर मला ना ते पपईचं मला कळत नाही, मी कधी पण आणली ना अशीच निघते, कधी पण आणली. आता ही तिसरी वेळ आहे आणायची, ही पण तशीच निघाली. तर घेतानाच अशी मनात शंका येत होती, ही पण तशीच निघाल, पण ते घरी आले ना ती तशीच निघाली.
तर चला तर मित्रांनो आता माझा स्वयंपाक फायनली झालेला आहे. आई होप तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि जर कोणी माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकन क्लिक बटनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्या स्क्रीनवरती येईल. ओके, तर उद्या आपण उद्या असंच एका नवीन ब्लॉगमध्ये भेटू. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. बाय.